मिळेल. भाजपाच्या नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रियेनंतर आता संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. निकालानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबई पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. मुंबई पोलिसांना राज्याचे राजकारणी बदनाम करत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय. महाराष्ट्राने नेहमीच कायद्याचं रक्षण केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. निकालानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया. या संदर्भात आपण थेट बातचीत करणार आहोत. आपले प्रतिनिधी संजय पिळणकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. संजय, एकूणच सगळं राजकारण आपण पाहतो आहोत. ज्या दिवशी सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या झाली होती त्याच्यानंतर या राजकारणाला वेग आला होता. महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात चितयुद्ध सुरू झालं होतं. मात्र आता थेट एकमेकांवरती वाकबाण सोडले जात आहेत. नक्कीच, आपण पाहिलं तर 14 जूनला वांद्रे येथे राहत्या घरी सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली होती. तदनंतर ज्या पद्धतीने हा तपास सुरू होता, वास्तविक बिहारला पाटणा येथे FIR दर्ज करण्यात आली होती. तिकडे अर्ज दाखल केल्यानंतर ती FIR जी आहे ती मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर करावी असं रिया चक्रवर्ती सुशांतसिंग राजपूतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती जी मागणी होती त्या पद्धतीने याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्याविषयी सुनावणी झाली सर्वात अगोदर. नंतर सर्व पक्षकारांना 13 ऑगस्टला त्यांचं म्हणणं लिखित स्वरूपात देण्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि आज जे आहे 19 ऑगस्टला जी आहे याविषयी जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने जो आहे तो अंतिम निर्णय दिलेला आहे. हा जरी निर्णय दिलेला असला, सीबीआयकडे हा संपूर्ण प्रकरण दिलेलं असलं आणि हा बिहार पोलिसांचा आपण सांगू शकतो की पाटणा पोलिसांचा विजय जरी असला, कारण ज्या पद्धतीने बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर त्यांच्या प्रतिक्रियेतून हे समजतं की एकंदरीत हा त्यांचा मोठा विजय आहे. या विजयापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे हा तपास जो आहे सीबीआयकडे सुपूर्द करण्यामागचं कारण काय आहे, त्याला राजकीय राजकारण आहे का याच्या मागे का कुठे ना कुठे. कारण आता ज्या पद्धतीने प्रतिक्रिया समोर येत आहेत त्या विरोधी पक्षाच्या प्रतिक्रिया असंच दर्शवतात की मुंबई पोलिसांनी याच्यामध्ये दिरंगाई केलेली आहे एकंदरीत हा तपास सुद्धा करा. पण आपण पाहिलं तर 14 जूनपासून ते आजच्या तारखेपर्यंत जेमतेम 2 महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे. त्याच्यामध्ये ईडीकडून चौकशी करण्यात आली, 19 जणांचा जबाब घेण्यात आले आणि एकंदरीत ज्या पद्धतीने ज्या वेगाने हा तपास लवकरात लवकर सीबीआयकडे सोपवावा असं जे सातत्याने सांगितलं जात होतं की वर्तवलं जात होतं. आणि म्हणूनच शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्याच्या मागे एक षडयंत्र असू शकतं, षडयंत्रच आहे हे, सीबीआयकडे हा तपास द्यायचा. आणि एकंदरीत त्या अनुषंगाने आपण सांगू आजचा आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. नवीन नवीन प्रतिक्रिया समोर येतील, ज्या पद्धतीने प्रतिक्रिया समोर येत आहेत मुंबई पोलिसांवर आक्षेप घेण्याचा किंवा त्यांच्यावर बोर्ड दाखवण्याचा कोणाला. पाहतो आहोत की आता सर्वोच्च न्यायालयाची जी ऑर्डर कॉपी आहे त्या ऑर्डर कॉपीच्या 35 पानांच्या या ऑर्डरमध्ये डायरेक्शन ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे देण्यात आलेले आहेत त्याच्यात सर्वोच्च न्यायालयानं हे अधोरेखित केलेलं आहे. द कॉन्फ्लिक्ट बिटवीन टू स्टेट्स गव्हर्नमेंट ऑन हू अमंगस्ट द टू इज कंपोनंट टू इन्व्हेस्टिगेट अ केस, म्हणजे दोन राज्यांमध्ये वाद झालेला होता आणि ह्या वादाचे पडसाद फक्त सगळे जनमानसात नव्हते, मीडियामध्ये नव्हते, तर सर्वोच्च न्यायालयाला याची दखल घ्यावी लागलेली आहे. किती गंभीर प्रकरण मानावं लागेल हे? नाही, फारच मोठं गंभीर प्रकरण. ज्या पद्धतीने सर्वात महत्वाचे जेव्हा पाटण्याचे SP इथे आले आणि त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं त्या अनुषंगाने संपूर्ण यंत्रणा जी आहे ती खडबडून जागी झाली. या प्रकरणामध्ये कुठे ना कुठे संशय जो आहे तो तेव्हापासून व्यक्त करण्यात आला. कारण ही FIR जी आहे किंवा हा अर्ज जो आहे त्याची चौकशी पाटण्याऐवजी मुंबईत करण्यात यावी हे स्वतः रिया चक्रवर्तीने सांगितलेलं आहे. जी संशयित म्हणून तिच्याकडे जर पाहिलं जात आहे तिने स्वतः सांगितलं होतं. म्हणजे तिचा जो विश्वास होता तो मुंबई पोलिसांवर पाटण्यापेक्षा अधिक होता. आणि एकंदरीत सुशांत सिंगचं राहणीमान इकडे होतं, बॉलिवूड इंडस्ट्री महाराष्ट्र किंवा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहे आणि एकंदरीत त्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांकडे तपास योग्य रीतीने झाला असता अशी तिची सुद्धा अपेक्षा होती. परंतु ज्या पद्धतीने या तपासाला नवीन नवीन दिशा देण्यात आल्या आणि दररोज ह्याच्यामध्ये नवीन नवीन खुलासे समोर आले आणि एकंदरीत आताच्या माहितीनुसार सूत्रांकडून जो समजतोय की सीबीआयने हे प्रकरण आपल्या हाती घेतलेलं आहे आणि लवकर त्यांनी मुंबई पोलिसांना एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुशांत सिंगचे जे काही लॅपटॉप होते किंवा त्याचे काही मोबाईल होते किंवा ईडीकडून चौकशी दरम्यान ज्या काही वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत ते त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची मागणी जी आहे ती मुंबई पोलिसांनी त्यांना केलेली आहे हे सुद्धा आता सूत्रांकडून समजलं. अगदी खरे सर, आपण पाहतो आहोत की या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. राजकारणाने वेग घेतलेला आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी तर थेट मुंबई पोलीस आयुक्त आणि या तपासाचे जे अधिकारी होते त्यांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे. त्यासंदर्भात ते पत्र केंद्र सरकारला लिहिणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा
बिहार पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय या तिघांची एकमेकांवरती चिखलफेक होत राहणार आहे, राजकीय चिखलफेक नक्कीच होऊ प्रश्नच नाही. कारण आपण सर्वात महत्वाचं म्हणजे बिहार जे आहे, बिहार राज्याला आता निवडणुकीला यावर्षी सामोरं जायचं आहे. बिहार राज्यामध्ये निवडणूक आहे आणि कुठे ना कुठे निवडणुकीचं राजकारण ह्या प्रकरणाच्या मागे आहे का. उद्या एखादं प्रकरण जे बिहारमध्ये एफ आय आर लॉन्च झाला होता त्या पद्धतीचा एखादा एफ आय आर जर उद्या मुंबईमध्ये लॉन्च झाला आणि तदनंतर बिहार पोलिसांनी मागणी केली की नाही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आहे ते आम्ही करतो, हे प्रकरण आमच्याकडे हस्तांतरित करा आणि त्या दरम्यान जर सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीचा निर्णय दिला तर ती बिहार पोलिसांची नाचक्की समजायची का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. कारण जेणेकरून शेवटी तपास कोणी करावा याच्यापेक्षा तपास योग्य दिशेने होत आहे की नाही. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो फक्त 2 महिन्याचा अवधी लोटलेला आहे आणि 2 महिन्याच्या अवधीमध्ये आतापर्यंत आपण हजारोच्या संख्येने केसेस बघितल्या, त्याचे वर्षानुवर्ष निकाल लागत नाही. सीबीआयची वर्षानुवर्ष मागणी होते परंतु सीबीआय आपल्याकडेचा तपास देत नाही किंवा त्यांच्याकडे दिला जात नाही. परंतु ह्या मागे एवढं मोठं काय षडयंत्र आहे, तर ह्या एवढ्या मोठ्या दिशेने किंवा एवढ्या मोठ्या वेगाने हा जो तपास आहे तो करायची मागणी होत आहे. अगदी सांगताय त्या पद्धतीनं हा सगळा वाद हा तयार झालेला दिसतोय. आता या संदर्भात सीबीआय तपास करणार आहे, सीबीआयच्या तपासातनं आता खरं सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे याआधी काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केलेले आहेत की भाजपाच्या नेत्यांमुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा जी आहे ती मलिन झालेली आहे,